शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय करणारे व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार, लघु उद्योजक यांच्यासह सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचे बँक असा लौकिक यवतमाळ अर्बन बँकने प्राप्त केला आहे. 53 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण 12 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या शुभहस्ते पार पडला. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. बसस्थानक चौक ते LIC चौक मार्गावर उभारलेल्या या वास्तूच्या लोकार्पणानंतर सकाळी 11 वाजता अभयंकर कन्या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावनाताई गवळे, आमदार राजू तोळसा, राजेंद्र नजरधणे, संजू रेड्डी बोधकुलवार, नगरपरिषद अध्यक्षा कांचन चौधरी, बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, उपाध्यक्ष आशिष उत्तरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाची समाप्ती पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर शाखा व्यवस्थापक संदीप टोकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांनी केले.